नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं सक्सेस अकॅडमीमध्ये स्वागत आहे। आपण प्रीवियस पॉइंट जो स्टडी केलेला आहे, जो नवीन टॉपिक आपण चालू केलेला आहे, कुठला टॉपिक चालू केलेला आहे आपण? मॅथमॅटिकल लॉजिक। मॅथमॅटिकल लॉजिक कळलं का पा? ओके, त्याची डेफिनेशन आपण स्टडी केली, त्याचबरोबर व्हेरियस टाइप्स ऑफ द सेंटेन्सेस स्टडी केले पा, स्टेटमेंट कशाला म्हणायचं हे सुद्धा स्टडी केलं आपण। ओके, स्टेटमेंट जर दिलेलं मॅथमॅटिकल स्टेटमेंट जर करेक्ट असेल, ओके, तर त्याच्या दोन व्हॅल्यूज रेफर करतो आपण। ओके, त्याच्या दोन ट्रूथ व्हॅल्यूज आपण रेफर करतो, एक ट्रू आणि दुसरी फॉल्स। ओके, आणि इट इज डिनोटेड बाय, कशाने दर्शवतो आपण ते, कॅपिटल टी। जर दिलेलं गिवन स्टेटमेंट इज ऑल्सो ए ट्रू असेल तर ट्रूथ व्हॅल्यू काय असणार, कॅपिटल टी। कळलं का पा? ओके, आणि जर गिवन स्टेटमेंट इज फॉल्स असेल तर आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू रेफर करणार आहात, कॅपिटल एफ रेफर करणार आहे पा। समजलं? त्याचे व्हेरियस टाइप्स आपण स्टडी केले, त्याचे व्हेरियस एक्झाम्पल्स आपण स्टडी केले पा। द गिवन स्टेटमेंट इज अ मॅथमॅटिकल स्टेटमेंट, इन केस ऑफ मॅथमॅटिकल स्टेटमेंट डिस्कस द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द गिवन स्टेटमेंट। कळलं का पा? ओके, ह्या टाईपचे व्हेरियस एक्झाम्पल आपण स्टडी केले, डू नॉट डिस्टर्ब इट आठवतं का पहा? ओके, राम इज इंटेलिजंट आपण रेफर केलेलं होतं। ओके, त्यानंतर द स्क्वेअर ऑफ इच रिअल टर्म इज ऑलवेज पॉझिटिव्ह स्टेटमेंट घेतलेलं पहा। व्हेरियस एक्झाम्पल्स आपण त्याच्यावरचे स्टडी केले पहा। ओके, त्याच्यानंतर आपण कनेक्टिव्ह लॉजिकल कनेक्टिव्ह, आणि त्याचबरोबर आपण अजून एक स्टेटमेंट यूज केलेलं होतं, कुठलं? कंपाऊंड स्टेटमेंट। स्टेटमेंटचे दोन प्रकार आपण स्टडी केलेले आहेत, एक सिम्पल स्टेटमेंट। ओके, सिम्पल स्टेटमेंट कशाला म्हणतो आपण? जे इंडिव्हिज्युअल स्टेटमेंट असेल, जे स्टेटमेंट दुसरा कुठलाही स्टेटमेंटवर आधारित नसेल, त्याला काय म्हणतो आपण? सिम्पल स्टेटमेंट म्हणतो आपण। ओके, फॉर एक्झाम्पल, राम इज इंटेलिजंट, ह्याचा अर्थ फक्त एकच मी स्टेटमेंट घेतलेलं आहे, राम इज इंटेलिजंट। ओके, आणि त्याच्यामध्ये मी ऍड केलं, इट इज ऑल्सो ए काय आपल्याला, हार्ड वर्कर। ओके, राम इज ऑल्सो ए काय असणार, हार्ड वर्कर, म्हणजे दोन स्टेटमेंट झाले पहा। ओके, जर दोन वाक्य, दोन स्टेटमेंट जर मला जोडायचं असेल तर आपण लॉजिकल कनेक्टिव्ह अप्लाय करणार आहे पहा, लॉजिकल कनेक्टिव्ह अप्लाय करणार आहे, त्यालाच काय म्हणतो आपण? लॉजिकल ऑपरेटर्स। ओके, जसं आपण पाचवी सहावीपासून इंग्लिशमध्ये किंवा मराठीत असू दे, ओके, दोन वाक्य जर मला जोडायचे असतील तर आपण काय काय यूज करतो पहा, आणि यूज करतो आपण, किंवा यूज करतो आपण, जर तरचा वापर करतो आपण, बरोबर आहे का पहा? ओके, म्हणजे आपण आणि यूज केलं, किंवा यूज केलं, जर तरचा वापर केला, ही वाक्य जे काय असेल, हे जे काय वर्डिंग जे काय अप्लाय होईल, त्यालाच काय म्हणतो आपण? लॉजिकल कनेक्टिव्ह, दोन वाक्य जोडायचं काम तो करणार आहे पहा। त्याचं एक एक्झाम्पल आपण रेफर केलं होतं पहा। ओके, फॉर एक्झाम्पल आपण काय रेफर केलं होतं पहा, आपण आठवतं का पहा? आय थिंक माझ्या मते एक तेलुगू पर्सन घेतलेला होता, आणि एक महाराष्ट्रीयन पर्सन, म्हणजे सांगलीतला एक व्यक्ती मी रेफर केला पहा। ओके, आणि या दोघांमध्ये मी काय करायला सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, कॉन्व्हर्सेशन करायला सांगितलं, संभाषण करायला सांगितलं। ओके, जो तमिळ व्यक्ती जो असेल तो काय बोलतोय ते मराठी माणसाला कळणार नाही आहे, आणि जो मराठी माणूस जो काय बोलतोय तो ते तमिळ माणसाला काहीही समजणार नाही आहे। ओके, आणि ह्या दोघांमध्ये जर संभाषण करायचं असेल किंवा घडवून आणायचं असेल तर आपण एक ट्रान्सलेटर काय म्हणतो, तर आपण ट्रान्सलेटर यूज करतो। आपण ट्रान्सलेटरचं काम काय असणार आहे, असा ट्रान्सलेटर निवडावं लागेल त्या व्यक्तीला मराठी पण यायला पाहिजे आणि तमिळ सुद्धा यायला पाहिजे पहा। ओके, याचा अर्थ ट्रान्सलेटर असा निवडायचा आहे, त्याला मराठी आणि काय असणार इथं तेलुगू, ह्या दोन्ही भाषा काय यायला पाहिजेत, बरोबर आहे का पहा? ओके, म्हणजेच काय होईल, तर दोघांमध्ये संभाषण करू शकतो। आता हा जो काय ट्रान्सलेटर पर्सन जो आपण यूज केलेला आहे, त्यालाच काय म्हणतो आपण? कनेक्टिव्ह, त्याच्या आधारे काय केलं, या दोघांमध्ये आपण संभाषण घडवून आणलं पहा। ओके, सेम प्रकारे काय करू शकतो आपण मॅथमॅटिक्समध्ये, जर दोन स्टेटमेंट जर मला जॉईंट करायचे असतील, जोडायचे असतील, तर लॉजिकल ऑपरेटर्स, त्यालाच काय म्हणतो आपण? कनेक्टिव्ह आपण यूज करतोय। ते कुठले कुठले कनेक्टिव्ह असणार आहेत? ओके, कुठले कुठले असणार आहेत? इथं अँड असेल। ओके, त्याला मॅथमॅटिकल कंडिशन मध्ये काय म्हणतो आपण? कंजंक्शन। त्याला मॅथमॅटिकल कंडिशन मध्ये काय म्हणतो आपण? कंजंक्शन म्हणतो पहा आपण। ओके, दुसरा ऑपरेटर यूज केलेला होतो आपण, ऑर यूज करू शकतो पहा आपण। ओके, त्याला मराठीत काय म्हणतो आपण? किंवा। ओके, आणि मॅथमॅटिकल कंडिशन मध्ये, मॅथमॅटिकल कन्सेप्ट मध्ये आपल्याला रेफर करायचं आहे तर काय करायचं, त्याला डिसजंक्शन म्हणतो पहा आपण।
नंतर यूज करू शकतो आपण इफ देन ऑपरेटर्स काय लगे पहा जर आणि तर बरोबर आहे का पहा ओके आणि मॅथमॅटिकल कंडिशन मध्ये जर तर किंवा इफ देन ऑपरेटर जर यूज करायचा असेल तर मॅथमॅटिकल कंडिशन मध्ये सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आपण काय रेफर करणार आहात इम्प्लिकेशन काय म्हणतो त्याला आपण इम्प्लिकेशन आणि अजून एक त्याला नाव असणार आहे कंडिशनल स्टेटमेंट त्याला अजून एक नाव काय असणार आहे कंडिशनल स्टेटमेंट सुद्धा म्हणू शकतो पहा आपण ओके अजून एक अजून आपण इफ अँड ओनली इफ चा वापर करू शकतो पहा आपण ओके इफ अँड ओनली इफ कळलं का पहा ओके इफ अँड ओनली इफ चा वापर करून सुद्धा आपण काय करू शकतो इथं दोन वाक्य मी जॉईंट करू शकतो पहा आपण ओके आणि त्यालाच मॅथमॅटिकल कंडिशन मध्ये ओके मॅथमॅटिकल कंडिशन मध्ये किंवा कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये त्याला काय म्हणतो आपण डबल इम्प्लिकेशन डबल इम्प्लिकेशन काय लगा पहा डबल इम्प्लिकेशन ओके आणि त्यालाच अजून एक नाव दिलेलं आहे आपण बाय कंडिशनल स्टेटमेंट म्हणतो पहा आपण त्याला समजले व्यवस्थित काय लगा पहा ओके आता अशा प्रकारे काय करू शकतो आपण अनेक वाक्य कुठली जरी वाक्य दिलेली असतील ते मॅथमॅटिकली काय करू शकतो आपण जॉईंट करू शकतो पहा ओके आजचा पॉईंट काल आपण एक ऑपरेटर यूज केलेला होता कुठला ऑपरेटर यूज केलेला होता आपण दोन ऑपरेटर यूज केले पहा निगेशन एक रेफर केलेलं होतं त्यालाच काय म्हणतो आपण नॉट ऑपरेटर्स ओके सेम पार्ट आपण आता इथं पुढे कंटिन्यू करणार आहोत त्यातलाच पुढचा पार्ट असणार आहे इथं लॉजिकल कनेक्टिव्ह काय रेफर करायचं आपल्याला लॉजिकल कनेक्टिव्ह कळाल का पहा लॉजिकल कनेक्टिव्ह ओके त्याला दुसरं वर्डिंग काय रेफर केलं तर विद्यार्थी मित्रांनो आपण ऑपरेटर्स कळालं का पहा ओके लॉजिकल कनेक्टिव्ह त्याला काय म्हणतो आपण ऑपरेटर्स ओके वन बाय वन आणि त्यातच आपल्याला काय करायचं त्याचं ट्रुथ टेबल काय रेफर करायचं आपल्याला ट्रुथ टेबल सुद्धा मेन्शन करायचं पहा ओके चार टाईपच्या पण पाच टाईपच्या पण लॉजिकल ऑपरेटर्स यूज केलेले आहेत पहिलं काय यूज केलं आपण नॉट यूज केलेलं आहे पहा ओके त्याला मॅथमॅटिकल कंडिशन मध्ये काय म्हणतो आपण निगेशन मॅथमॅटिकल कंडिशन काय म्हणतो आपण निगेशन कंडिशनल स्टेटमेंट मध्ये काय म्हणतो आपण निगेशन बरोबर आहे का पहा ओके आणि त्याचा सिम्बॉल काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो अडवा एस आपला होईल पहा अडवा एस आपला होईल पहा ओके दुसरा ऑपरेटर यूज केलेलं तर आपण अँड यूज केलेलं होतं अँड यूज केलं होतं दोन वाक्य जर मला जोडायचे असतील तर मी रेफर काय करणार आहे अँड यूज करू शकतो आपण ओके कंडिशनल स्टेटमेंट सॉरी कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये मॅथमॅटिकल स्टेटमेंटमध्ये त्याला काय म्हणतो आपण कंजंक्शन त्याला काय म्हणतो आपण कंजंक्शन तर सिम्बॉल काय असणार इथं उलटा व्ही मध्ये रेफर केलं तर पहा आपण ओके तिसरं आपण यूज करू शकतो इथं ऑर्श दुसरं काय असणार इथं और यूज करू शकतो पहा आपण ओके त्याला द कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये किंवा मॅथमॅटिकल कंडिशन मध्ये काय म्हणतो आपण त्याला डिसजंक्शन ओके उलटा व्ही मध्ये रेफर करतो पहा आपण त्याला काय कशामध्ये रेफर करतो आपण उलट्या व्ही मध्ये रेफर करणार पहा डिसजंक्शन ओके कळलं का पहा तसंच चौथा ऑपरेटर यूज केलं तर आपण इफ देन ऑपरेटर्स त्यालाच काय म्हणतो आपण इफ देन ऑपरेटरला कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये किंवा मॅथमॅटिकल कंडिशन मध्ये काय म्हणतो आपण इम्प्लिकेशन अजून एक दुसरं नाव असणार आहे तिथं कंडिशनल स्टेटमेंट सिम्बॉल काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो सिंगल अरो इम्प्लिकेशन म्हणजे काय असतं ते सिंगल अरो मध्ये आपल्याला पहा ओके इकडे काय गेलं आपण वर्डिंग जे काय आपण रेफर करतो आपण कनेक्टिव्ह जे काय रेफर करतो आपण लॉजिकल ऑपरेटर जे काय यूज करतो आपण नॉट अँड ऑर इफ देन ऑपरेटर्स बरोबर आहे का पहा ओके सेकंड कॉलम मध्ये मी रेफर केलेला आहे कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये किंवा मॅथमॅटिकल कंडिशन मध्ये त्याला काय म्हणतो आपण नॉटलाच काय म्हणायचं आहे निगेशन त्याचा सिम्बॉल काय असणार इथं अडवा एस मध्ये अप्लाय होईल ओके अँडला काय म्हणायचं आहे कंजंक्शन सिम्बॉल काय असणार उलटा व्ही मध्ये रेफर करायचं आहे पहा ओके ऑर म्हणजे काय असणार इथं ऑरला काय रेफर करायचं आपल्याला डिसजंक्शन काय म्हणायचं त्याला इथं डिसजंक्शन आणि मॅथमॅटिकल सिम्बॉल काय असणार त्याचा उलटा व्ही मध्ये आपल्याला पहा ओके इफ देन ऑपरेटर जर असेल तर रेफर काय करतो आपण इम्प्लिकेशन त्यालाच काय दुसरं नाव काय असेल कंडिशनल स्टेटमेंट अॅरो काय असणार सिंगल अॅरो त्याचा सिम्बॉल आपल्याला पहा ओके आणि शेवटचा ऑपरेटर यूज करायचा आपल्याला इफ अँड ओनली इफ डॉटेड पार्ट आपल्याला पहा ओके दोन स्टेटमेंट जर मला जोडायचे असतील तर मी पाचवा ऑपरेटर यूज केलेला आहे कुठला ऑपरेटर यूज केलेला आहे इफ अँड ओनली इफ आणि त्याचा शॉर्ट फॉर्म मी रेफर करू शकता आय डबल एफ आय
डबल एफ कळलं का पा. ओके आय डबल एफ ओके पूर्ण इफ अँड ओनली इफ लिहायच्या ऐवजी जर तुम्ही आय डबल एफ जरी मेन्शन केलात तरी सुद्धा सफिशियंट आहे चालू शकेल. ओके शॉर्ट फॉर्म त्याचा आय डबल एफ असणार आहे. आय डबल एफ म्हणजे काय असणार इथं इफ अँड ओनली इफ मध्ये आपल्याला पहा. ओके आणि मॅथमॅटिकल कंडिशन मध्ये त्याला काय म्हणतो आपण डबल इम्प्लिकेशन. ओके नंतर दुसरं वर्डिंग आपला होईल बाय कंडिशनल स्टेटमेंट आपल्याला पहा बाय कंडिशनल स्टेटमेंट. ओके इम्प्लिकेशनला काय असणार आहे सिंगल एरो आहे. ओके आता इथे डबल आलेला आहे. डबल म्हणजे काय आपल्याला इथं दोन्ही साईडला काय असणार इथं एरो आपल्याला पहा दोन्ही साईडला एरो अप्लाय होईल. म्हणजे पाच टाईपचे लॉजिकल ऑपरेटर्स आपण यूज करतोय. एक निगेशन उलटा आडवा एस अप्लाय होईल. कंजंक्शन उलटा व्ही अप्लाय होईल पहा. डिसजंक्शन सरळ व्ही अप्लाय होईल पहा. ओके इम्प्लिकेशन त्यालाच काय म्हणतो आपण कंडिशनल स्टेटमेंट सिम्बॉल काय असणार इथं सिंगल एरो अप्लाय होईल. ओके इफ अँड ओनली इफ ऑपरेटर्स त्यालाच काय म्हणतो आपण आय डबल एफ. ओके त्याला काय म्हणतो आपण डबल इम्प्लिकेशन त्यालाच काय म्हणतो आपण बाय कंडिशनल स्टेटमेंट. ओके सिम्बॉल काय असणार इथं डबल एरो आपल्याला पहा ओके आता वन बाय वन काय करायचं आपल्याला त्याच्या डेफिनेशन स्टडी करायचे आहेत. ओके आणि हा सगळा जो काय पार्ट अप्लाय होणार आहे हा कशावर अप्लाय होणार इथं कंपाऊंड स्टेटमेंट वर अप्लाय होणार आहे. जर पहिलं फक्त जर सोडलात नॉट ऑपरेटर त्यालाच काय म्हणतो आपण निगेशन. हे फक्त सिम्पल स्टेटमेंटवर अप्लाय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. हे फक्त कशावर अप्लाय होणार इथं सिम्पल स्टेटमेंटवर फक्त एकच ऑपरेटर अवलंबून असणार कुठला इथं निगेशन इंडिव्हिज्युअल स्टेटमेंट. नॉट म्हणजे काय अप्लाय होईल नसणे म्हणजे बरोबर एखादी घटना किंवा एखादी गोष्ट जर तुम्ही मेन्शन केलेला असाल त्याच्या बरोबर अपोजिट म्हणजे काय अप्लाय होईल निगेशन निगेटिव्ह म्हणतो पाय आपण त्याला. समजलं व्यवस्थित त्याला काय म्हणतो आपण नॉट ऑपरेटर म्हणतो आपण. ओके आता वन बाय वन त्याच्या ट्रुथ व्हॅल्यूज ट्रुथ टेबल आणि त्याच्या डेफिनेशन आपल्याला स्टडी करायचे आहेत पहा. ओके आता पहिला मी पहिला पार्ट रेफर केलेला इथं पहिला लॉजिकल ऑपरेटर घेतलेला आहे नॉट काय घेतलेला आपण नॉट. ओके त्यालाच काय म्हणतो आपण किंवा रेफर काय करणार तुम्ही निगेशन इनसाइड वगैरे काय रेफर करणार तुम्ही नॉट ऑपरेटर्स कळलं का पहा. ओके सिम्बॉल काय असणार इथं अडवा एस मध्ये अप्लाय पहा अडवा एस मध्ये अप्लाय होईल कळलं का पहा. ओके आता वन बाय वन तो पार्ट मी इथे एक्सप्लेन करणार आहे पहा वन बाय वन तो आता सगळा पार्ट आपल्याला इथं एक्सप्लेन करायचा आहे. ओके लक्ष द्यायचं सगळ्यांनी इथं व्यवस्थित लक्ष द्या. ओके द कनेक्टिव्ह वर्ड काय असेल दोन एखादं वाक्य जर आपल्याला रेफर करायचं असेल. ओके कंडिशन काय झाली पहा द कनेक्टिव्ह वर्ड कुठला रेफर केलं कनेक्टिव्ह वर्ड काय असणार इथं डबल कोटाज मध्ये रेफर केलं पहा इथं मी नॉट डबल कोटाज मध्ये रेफर केलेला आहे नॉट ऑपरेट्स कळलं का पहा. ओके ओनली सॉरी ऑन नॉट ऑपरेट्स ओके ऑन ओनली वन स्टेटमेंट कळलं का पहा एका स्टेटमेंटवर काय असणार हा अवलंबून असणार आहे पहा. ओके त्यामुळे काय त्याला काय म्हणू शकतो आपण काय असं कनेक्ट काय यूज केलं आहे पण नॉट यूज केलेलं पहा. ओके इट इज डिनोटेड बाय उलटा एस मध्ये रेफर पहा इट इज डिनोटेड बाय काय असेल सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द पार्ट कशाने दर्शवतो आपण इथं निगेशन दर्शवणार पहा. ओके तोच पार्ट कशामध्ये म्हणतो आपण निगेशन ऑफ द गिवन स्टेटमेंट म्हणतो आपण सिम्बॉल ऑफ द नॉट गेट किंवा सिम्बॉल ऑफ द निगेशन इज काय असणार इथं आडवा एस मध्ये रेफर होईल पहा. ओके लक्ष द्यायचं पाहत इथं. ओके ओके द निगेशन ऑफ ए गिवन स्टेटमेंट कॅन ऑल्सो बी ऑप्टेन्ड बाय युझिंग इफ इट इज नॉट ट्रू दॅट ओके ऑर इट इज फॉल्स दॅट कळलं का पहा. ओके आता निगेशन आता फॉर एक्झाम्पल मी आता इथं रेफर करतोय पहा. ओके कंडिशन दिलेली आहे किंवा वर्डिंग मध्ये दिलेलं पहा. ओके कंडिशन पी स्टेटमेंट दिलेलं आहे स्टेटमेंट जे काय असतील ते आपण रेफर करणार इथं स्मॉल लेटर्स कळलं का पहा. ओके पी स्टेटमेंट दिलेलं आहे. ओके पी स्टेटमेंट दिलं इथं राम इज काय असणार राम इज
राम इज टॉल किंवा राम इज हार्ड वर्कर म्हणतो आपण. हार्ड वर्कर समजलं व्यवस्थित. ओके आता जर निगेशन ऑफ पी काय असणार आहे पहा. निगेशन ऑफ पी स्टेटमेंट काय असणार इथं. राम इज नॉट, राम इज नॉट कनेक्ट झाला पहा. निगेशन काय झालं आपण अडवा एस रेफर केला. ओके आणि राम इज हार्ड वर्कर आहे इथं. राम इज काय असेल राम इज नॉट हार्ड वर्कर. हार्ड वर्कर समजलं का पहा काय असणार इथं. इंडिव्हिज्युअल स्टेटमेंट आपल्या येईल म्हणजे ज्याची ट्रूथ व्हॅल्यू टी असेल ते निगेशन ऑफ टी काय असतं. ते निगेशन ऑफ टी व्हॅल्यू कशामध्ये रेफर होणार इथं. निगेशन ऑफ टी ऑटोमॅटिक कशामध्ये रेफर होणार इथं. फॉल्स मध्ये आपल्याला पहा. ओके आणि ज्याची ट्रूथ व्हॅल्यू जर एफ असेल तर निगेशन ऑफ एफ हा रेफर कशामध्ये होणार इथं. कॅपिटल टी मध्ये रेफर होईल पहा. ओके म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिव्हन स्टेटमेंट काय काय येणार पहा इथं. द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द गिव्हन स्टेटमेंट काय येणार पहा. इफ आता कधी इथं मी सिम्बॉलिक फॉर्म मध्ये रेफर करणार आहे. देअर फोर इफ इफ काय रेफर केलेलं आहे पापा. पी इज ए, पी इज ए ट्रू स्टेटमेंट. ट्रू पी इज ए ट्रू स्टेटमेंट. पी इज ए ट्रू स्टेटमेंट मी रेफर केलेलं आहे. ओके देन द निगेशन ऑफ पी. देन द निगेशन then the negation then the negation 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 of then the negation p negation of p is काय आपल्याला इथं फॉल्स मध्ये आपल्याला पहा काय असते ती व्हॅल्यू. फॉल्स मध्ये आपल्याला पहा समजलं व्यवस्थित काल का पहा. ओके फॉल्स मध्ये रेफर होणार आहे. ओके इफ फॉल्स आता सेम वाईस वर्सा काय येणार आहे पहा इथं. पी इज ए फॉल्स स्टेटमेंट जर असेल तर निगेशन ऑफ पी काय असणार इथं. ट्रू स्टेटमेंट आपल्याला पहा काय असेल इथं. स्टेटमेंट आपल्याला पहा. ओके और असं मेन्शन करू शकतो आपण किंवा वाईस वर्सा आपल्या इथं. पी इज दी पी इज दी पी इज ए फॉल्स स्टेटमेंट. फॉल्स स्टेटमेंट. ओके देन द निगेशन ऑफ पी. ओके सिम्बॉल मी रेफर केला. निगेशन ऑफ पी इज ए काय अप्लाय होईल. फॉल्सच्या अपोजिट काय सर इथं. ट्रू आपल्याला पहा. फॉल्सच्या अपोजिट ट्रू स्टेटमेंट आपल्याला पहा. स्टेटमेंट समजलं व्यवस्थित. ओके मी काय केलं इथं त्याचं काय म्हणू शकतो आपण इथं त्याला रेफर काय करू शकतो आपण इथं त्याला स्टेटमेंट याला काय लिहिलं मी. स्टेटमेंट रेफर केलं पहा. ओके ट्रूथ टेबल काय येणार आहे पहा. टी आर यू टी एच ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल रेफर करणार आहे ते मी. ओके ट्रूथ टेबल मला रेफर करायचं आहे. ओके आता एक इंडिव्हिज्युअल स्टेटमेंट वर निगेशन अप्लाय होणार आहे. ओके म्हणजे पी आणि दुसरा कॉलम काय असेल. निगेशन ऑफ पी अप्लाय होईल. ओके मला सांगा जर मी एखादं इंडिव्हिज्युअल स्टेटमेंट जर मी रेफर केलेलं असेल त्याच्यात दोन ट्रूथ व्हॅल्यूज असणार आहेत. पहिली टी आणि दुसरा एफ आपल्याला पहा. पहिला टी आणि दुसरा एफ रेफर केला असेल. ओके इंडिव्हिज्युअल स्टेटमेंट जर असेल त्याच्या दोन ट्रूथ व्हॅल्यूज असणार विद्यार्थी मित्रांनो. एक टी आणि दुसरा एफ. ओके आता पी जर ट्रू असेल तर निगेशन ऑफ पी काय असणार इथं. फॉल्स मध्ये अप्लाय होईल. ओके आणि पी जर फॉल्स असेल तर निगेशन ऑफ पी काय असेल इथं. ट्रू मध्ये रेफर केलं जाईल पहा. कन्क्लुजन काय निघेल इथं. निगेशन मध्ये टी इज रिप्लेस्ड बाय एफ आणि एफ इज रिप्लेस्ड बाय कशामध्ये रेफर करणार इथं मी. टी मध्ये अप्लाय करणार आहे पहा. ह्यालाच काय म्हणतो आपण ट्रूथ टेबल ऑफ द गिव्हन स्टेटमेंट. ट्रूथ टेबल ऑफ द गिव्हन स्टेटमेंट आपण मेन्शन केलेलं होतं पहा विद्यार्थी मित्रांनो. ओके आता सेम पार्ट आपल्याला दुसरा ऑपरेटर युज करायचा पहा. सेकंड ऑपरेटर कुठला युज केलेला आपण दिसतं का सगळ्यांना. सेकंड काय घेतलेला आपण अँड ऑपरेटर. त्यालाच काय म्हणतो आपण कंजंक्शन. त्यालाच काय म्हणतो आपण कंजंक्शन म्हणजे खालचे जे काय दोन पासून सेकंड पासून फिफ्थ पर्यंत म्हणजे चार अँड ऑर इफ देन आणि इफ अँड ओनली इफ हे कशावर अप्लाय होणार इथं. कंपाऊंड स्टेटमेंटवर अप्लाय होणार आहे. ओके म्हणजे मी आता दुसरा प्रकार स्टडी करणार आहे पहा. दुसरं कनेक्टिव्ह मी अप्लाय करणार आहे. ओके काय घ्यायचं आपल्याला कंजंक्शन. कंजंक्शन ओके कंजंक्शन. ओके कंजंक्शन सिम्बॉल काय असणार इथं. उल्टा व्ही मध्ये आपल्याला पहा. उल्टा व्ही सिम्बॉल ऑफ द कंजंक्शन काय असं उलटा व्ही मध्ये रेफर केलं जाईल. ओके आता कंजंक्शन असू दे डिजंक्शन असू दे इफ अँड ओनली इफ असू दे किंवा इफ देन ऑपरेटर असू दे. ओके मला कमीत कमी रिक्वायरमेंट कशाची लागणार इथं. कंपल्सरी मला दोन स्टेटमेंट हे कंपल्सरी प्रोव्हाइड करावे लागतील पहा. ओके त्यामुळे रेफर काय करणार इथं. इन ए कंपाऊंड स्टेटमेंट किंवा ए कंपाऊंड स्टेटमेंट. ए कंपाऊंड कंपाऊंड स्टेटमेंट. ओके फॉर्मड ओके फॉर्मड बाय कनेक्टिंग
by connecting the words. The words. कुठला word refer करतो आपण? The word. डबल कोटाज मध्ये रेफर करतोय पहा मी कलर चेंज करतोय पहा कुठला वर्डिंग मी रेफर करणार इथं एंडिंग म्हणजे काय करतोय मी इथं दोन स्टेटमेंट जर मला दोन दिलेले स्टेटमेंट जर मी दोन स्टेटमेंट अँड ह्या शब्दाने जर जोडत असाल अँड ह्या शब्दाने जर तुम्ही जोडत असाल ओके अँड ह्या शब्दाने जर तुम्ही जोडत असाल ओके तर त्याला काय म्हणतो आपण कंजंक्शन ऑपरेटर त्याला काय म्हणतो आपण कंजंक्शन ऑपरेटर ओके कंटेनिंग एक मिनिट इथं फॉर्मड बाय कंटेनिंग कंप्लीट करतो मी ते स्टेटमेंट जरा लक्ष द्या व्यवस्थित कंटेनिंग टू सिंपल स्टेटमेंट ओके टू सिंपल स्टेटमेंट बाय कनेक्टिव वर्ड कुठला वर्ड रेफर करतो आपण कलरनी मेन्शन करतो पाहिजे इथे मी डबल कोटाज मध्ये रेफर करतो इथे मी कशाने रेफर करणार आहात अँड एनी जर तुम्ही जोडत असाल दिलेले दोन स्टेटमेंट दोन सिंपल स्टेटमेंट कंपाऊंड स्टेटमेंट मला फॉर्म करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो कंपाऊंड स्टेटमेंट मला फॉर्म करायचं आहे बाय कनेक्टिंग टू सिंपल स्टेटमेंट्स कारण कंपाऊंड स्टेटमेंटला कमीत कमी रिक्वायरमेंट काय लागणार इथे मला कमीत कमी मला दोन सिंपल स्टेटमेंट्स हे द्यावेच लागतात पहा ओके बाय कनेक्टिव वर्ड कुठला रेफर केलेला आपण अँड कनेक्टिव वर्ड कुठला रेफर केलेला आपण अँड इट्स कॉल्ड काय म्हणतो आपण इज नोन ऍज किंवा कॉल्ड इज नोन ऍज काय म्हणतो आपण डबल कोटाज मध्ये रेफर करणार कंजंक्शन इज कॉल्ड काय असेल इथं कंजंक्शन मी रेफर करणार आहे पहा समजलं कंजंक्शन ऑफ द टू सिंपल स्टेटमेंट आपल्याला पहा समजलं व्यवस्थित ओके द सिम्बॉल ऑफ द काय रेफर करणार पाहिजे इथं द सिम्बॉल ऑफ द कंजंक्शन ऑपरेटर इज काय असेल डबल कोटास मध्ये रेफर करतो मी उलटा व्ही हा रेफर काय करणार मी ते कंजंक्शन ने रेफर करणार आहे उलटा व्ही हा रेफर काय करायचा आपल्याला कंजंक्शन साठी मी रेफर करणार आहे विद्यार्थी मित्रांनो ओके आता इथे मी दोन स्टेटमेंट्स मी रेफर करणार आहे इथे मी दोन स्टेटमेंट्स मी रेफर करणार आहे ओके लक्ष द्यायचं सगळ्यांनी इथं लक्ष द्या सगळ्यांनी आता इथे पुढचा पार्ट मी रेफर करणार आहे इफ काय रेफर केलेलं पहा इथं इफ पी अँड क्यू ओके आर द टू सिंपल स्टेटमेंट्स आर द टू सिंपल टू सिंपल स्टेटमेंट्स स्टेटमेंट्स ओके देन देअर कंजंक्शन इज देन देअर कंजंक्शन इज काय असणार पहा कंजंक्शन इज ओके जे काय दोन स्टेटमेंट मी पी आणि क्यू घेतलेलं आहे पी आणि क्यू कशाने रेफर करतो आपण पी अँड काय आपल्याला इथं पी अँड क्यू मध्ये रेफर केले पहा पी अँड क्यू मध्ये रेफर केलं असेल पहा ओके आणि तसंच रीड ॲज काय असणार इथं पी अँड क्यू विच इज रिटर्न ॲज काय ना व्हॅल्यू इथं विच इज रिटर्न ॲज काय आपल्याला लिहिलं इथं रिटर्न ॲज पी कंजंक्शन ऑफ व्हॅल्यू क्यू सिम्बॉल रेफर केला पहा इथं मी मॅथम कंडिशन मध्ये सिम्बॉल रेफर केलेला आहे पी कंजंक्शन ऑफ व्हॅल्यू क्यू मध्ये रेफर होईल पहा पी कंजंक्शन ऑफ क्यू मध्ये रेफर होईल पहा समजलं का पहा व्यवस्थित ओके आता ह्यालाच काय म्हणतो आपण कंजंक्शन ऑफ द गिवन स्टेटमेंट म्हणतो पहा आपण ओके द ट्रुथ व्हॅल्यू ऑफ द कंजंक्शन काय काय येणार पाहता इथं स्टेटमेंट महत्वाचं आहे पहा ओके सगळ्यात महत्वाचं स्टेटमेंट आहे मार्जिन मध्ये डबल टिक मार्क विथ स्टार्ट करतो पहा मी इथं the truth value of the conjunction कुठलं कंजंक्शन आहे पी कंजंक्शन ऑफ क्यू इट्स ट्रू कधी ट्रू असणार इथं इट्स ट्रू दॅट इज इन साईड ब्रॅकेट काय रेफर करणार मी इथं दॅट इज कॅपिटल टी कळलं का पा ओके इफ अँड ओनली इफ कधी पॉसिबल असणार इथं इफ अँड ओनली इफ कधी पॉसिबल असणार इथं बोथ द इनपुट्स बोथ द
बोथ द इनपुट्स ऑफ द स्टेटमेंट्स ऑफ द स्टेटमेंट ऑफ द स्टेटमेंट पी एंड क्यू ओके आर कशी लागणार आपल्याला ट्रू पाहिजे आहेत पा बोथ द स्टेटमेंट्स आर ट्रू पाहिजे आहेत इनसाइड ब्रैकेट काय असेल दैट इज कैपिटल टी दैट इज कैपिटल टी तरच मी काय करू शकतो इथे ती वैल्यू काय असते इथे कैपिटल टी मध्ये रेफर करणार आहे पा ओके अदरवाइज कैपिटल विल अदरवाइज अदरवाइज द ट्रूथ वैल्यू ऑफ द अदरवाइज इट इज काय असणार इथे इट इज फॉल्स फॉल्स इनसाइड दैट इज कैपिटल एफ मध्ये रेफर करेल पा ओके स्टेटमेंटचा मी अर्थ अनेकदा सांगतोय पा द ट्रूथ वैल्यू ऑफ द कंजंक्शन पी कंजंक्शन क्यू इज ट्रू कधी ट्रू असणार इथे दैट इज काय असणार टी कधी असणार आहे इफ एंड ओनली इफ बोथ द इनपुट्स आता इथे दोन इनपुट्स मी रेफर केलेले पी आणि क्यू तर टेबल्स किती रोज किती आपल्याला इथे चार रोज आपल्याला होतील पहा ओके पी क्यू चे चार रोज आपल्याला पी चे चार आणि क्यू चे चार होतील पहा समजलं व्यवस्थित ओके जर दोन इनपुट जर दिलेले असतील जर दोन इनपुट जर प्रोव्हाइड केलेले असतील तर द ट्रूथ व्हॅल्यूज मी डिफाईन कसे करणार इथं कधी ट्रू पी कंजंक्शन ऑफ क्यू कधी ट्रू असणार आहे इफ इफ अँड ओनली इफ बोथ द इनपुट्स ऑफ द स्टेटमेंट पी अँड क्यू आर ट्रू पाहिजे दोन्ही सुद्धा स्टेटमेंट कसे पाहिजे आपल्याला ट्रू असतील तर त्याची व्हॅल्यू काय असणार इथं दॅट इज कॅपिटल टी आपल्याला येईल पहा ओके अदरवाइज इट इज काय असणार फॉल्स मध्ये आपल्याला दॅट इज कॅपिटल एफ मध्ये रेफर करायचं पहा ओके ट्रूथ टेबल काय येणार पहा इथं ट्रूथ टेबल काय येणार आहे पहा ट्रूथ टेबल मी रेफर करतो पहा दोन इनपुट्स तुम्हाला दिलेले आहेत दोन इनपुट्स प्रोव्हाइड केलेले आहेत पहा ट्रूथ टेबल कशात घ्यायचं आपल्याला पी कंजंक्शन ऑफ क्यू ओके इट गिव्ज पी कंजंक्शन ऑफ क्यू दोन इनपुट्स आहेत पी हा काय असणार इथं क्यू ओके पी कंजंक्शन ऑफ व्हॅल्यू क्यू मध्ये आपल्याला पहा तीन कॉलम्स तयार होणार पहा तीन कॉलम्स तयार होणार आहेत ओके दोन इनपुट्स असतील सॉरी दोन स्टेटमेंट जर असतील तर इनपुट्स किती असणार इथं चार इनपुट्स आपल्याला होतील विद्यार्थी मित्रांनो किती इनपुट्स येणार इथं चार इनपुट्स आपल्या होतील पहा ओके वन बाय वन मी अप्लाय करणार पहिले दोन कॉलम्स हे तुम्हाला लक्षातच ठेवावे लागतील ओके पी आणि क्यू चे स्टेटमेंट्स ओके आता दोन स्टेटमेंट जर असतील तर लिहिताना काय करणार इथे मी टी टी कसं लिहिलं पहा टी टी एफ एफ टी टी एफ एफ ओके जर दोन इनपुट्स असतील तर चार कॉलम्स तीन चार इनपुट्स येणार सॉरी दोन स्टेटमेंट जर असतील तर चार इनपुट्स येणार आहेत पहिला कॉलम डबल टी डबल एफ आणि दुसरा कॉलम काय रेफर करणार अल्टरनेट टी एफ अल्टरनेट टी एफ लक्षातच ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो ओके जर दोन इनपुट्स जर दिलेले असतील जर दोन स्टेटमेंट सिंपल स्टेटमेंट जर दिलेले असतील तर मला चार इनपुट्स अप्लाय होणार आहेत ओके पहिला कॉलम डबल टी डबल एफ दुसरा कॉलम अल्टरनेट टी एफ मध्ये रेफर करणार आहात ओके वरती मी स्टेटमेंट लिहिलेले पहा ओके द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द कंजंक्शन पी कंजंक्शन ऑफ क्यू इज ट्रू कधी ट्रू असणार इथं इफ अँड ओनली इफ द बोथ द इनपुट्स ऑफ द स्टेटमेंट पी अँड क्यू आर ट्रू म्हणजे टी टी रिमेन्स काय आपल्या इथं टी टी रिमेन्स मी रेफर करतो पहा टी टी रिमेन्स काय असणार इथं टी 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 रिमेन्स टी अदरवाइज व्हॅल्यू काय दिलेलं पण अदरवाईज व्हॅल्यू एफ अजून कुठे टी टी दिसतं का पा आपल्याला नाही दिसत ह्याचा अर्थ बाकीचे जे काय आउटपुट्स येणार आहे ते काय असणार कॅपिटल एफ मध्ये रेफर होईल पहा कॅपिटल एफ मध्ये रेफर होईल पहा समजलं व्यवस्थित ओके जर दोन इनपुट्स जर दिलेले असतील जर दोन इनपुट्स जर प्रोव्हाइड केलेले असतील तर ट्रूथ टेबल कसं येणार इथं दोन इनपुट्स आहेत ओके दोन स्टेटमेंट्स आहेत तर ट्रूथ ट्रूथ व्हॅल्यूज किती रेफर होणार इथं तीन कॉलम्स येणार पी क्यू आणि पी कंजंक्शन ऑफ क्यू आपल्याला पहा ओके पहिला कॉलम डबल टी डबल एफ हे पार्टच करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो कळालं का पहा ओके सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आपला व्हील ट्रूथ टेबल ओके टी टी एफ एफ पहिला कॉलम दुसरा कॉलम अल्टरनेट टी एफ आता जर असं पाठ केलं आपण टी 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 एफ एफ टी एफ एफ कन्फ्युजन होतं तर मी सिंगल सिंगल कॉलम मी लक्षात ठेवायचे आहेत स्टिक्स लक्षात ठेवायचे आहेत आणि जो काय पाठ मी सांगतोय त्या पद्धतीमध्ये जर तुम्ही पाठ केलात तर ट्रूथ टेबल चुकायचे चान्सेस फार कमी आहेत पहा ओके पहिला कॉलम मी रेफर करणार डबल टी डबल एफ सेकंड कॉलम काय अप्लाय व्ही अल्टरनेट टी एफ अल्टरनेट टी एफ पहिला टी दुसरा एफ पहिला टी दुसरा एफ मध्ये रेफर पहा ओके कंडिशन काय झाली तर बोध इनपुट्स मला सेम पाहिजे आहेत काय लागणार इथे मला टीज पाहिजे आहेत पहा बोध इनपुट्स आर टीज देन द गिवन स्टेटमेंट इज ऑल्सो ए ट्रू आपल्याला म्हणजे टी टी रिमेन्स टी अदरवाइज व्हॅल्यू एफ आपल्याला पहा ओके आता जे वरती मी लिहिलेलं आहे त्याचा सारांश मी इथे कन्क्लुजन अप्लाय करतोय पहा इन दी काय करणार इथे कन्क्लुजन कन्क्लुजन रेफर करतो मी इथे नोट रेफर करतो पहा नोट रेफर करायचं नोट काय येणार पहा इथं टी टी रिमेन्स टी टी रिमेन्स टी टी रिमेन्स टी नोट कशाचे असते पी कंजंक्शन ऑफ क्यू च्या आपल्याला पी कंजंक्शन ऑफ क्यू ओके टी टी रिमेन्स काय असतं इथं टी अदरवाइज अदरवाइज कॅपिटल एफ
ओके पहिला मध्ये तुम्हाला टी टी रिमेन्स टी दिसतं अदरवाइज अजून कुठे दिसतं का आपल्याला नाही अदरवाइज व्हॅल्यू एफ मधील पहा ओके आता हे घेता असताना मी दोन स्टेटमेंट घेतलं पहा हे कशात घेतलं आपण ओनली टू स्टेटमेंट्स ओके आता जर आपल्याला तीन स्टेटमेंट जर दिलेले असतील ओके द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द कंजंक्शन काय घेतलेलं आपण थ्री स्टेटमेंट जर दिलेले असतील पी क्यू आर पी क्यू आर तर ट्रूथ टेबल काय असणार आहे पहा ओके काय येणार पहा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ओके मार्जिन मध्ये डबल टिक मार्क करतोय पहा मी इथं डबल ट्रिपल टिक मार्क विथ डबल स्टार ओके थ्री इनपुट्स थ्री स्टेटमेंट्स आर गिवन सॉरी थ्री स्टेटमेंट्स आर गिवन तुम्हाला तीन स्टेटमेंट जर दिलेले असतील कुठले गिवन असणार इथं पी क्यू आणि काय दिलेलं आपल्याला अँड आर तीन स्टेटमेंट दिले पी क्यू आर ओके तर ट्रूथ व्हॅल्यूज मला डिफाइन करायचं आहे रिअरेंज करून घ्यायचं पहा पी कंजंक्शन ऑफ क्यू कंजंक्शन ऑफ आर काय लागतं पहा ओके आता फक्त मी ट्रूथ टेबल डिफाइन करणार आहे आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यूज फक्त मी तुम्हाला दाखवून मेन्शन करून दाखवणार आहे पहा ओके आता मला रेफर करायचं इथं पी कंजंक्शन ऑफ क्यू ओके कंजंक्शन ऑफ आर इट गिव्स इक्वल अन टू ओके ऍट अ टाइम मला तिघांचं घेता येणार नाहीये त्यामुळे पहिल्यांदा काय करणार दोघांचा अप्लाय करणार पी कंजंक्शन ऑफ क्यू ग्रुपिंग कसंही करा विद्यार्थी मित्रांनो दुसरं तिसरं कॉम्बिनेशन मध्ये वापरा पहिलं तिसरं वापरा किंवा पहिलं दुसरं करा ओके कसंही तुम्ही अप्लाय करू शकता मी पी कंजंक्शन ऑफ क्यू पहिल्यांदा रेफर करणार ओके आणि आलेला जो काय रिझल्ट असेल तो कशामध्ये रेफर करणार मी कंजंक्शन ऑफ आर मध्ये रेफर करायचं आहे पहा ओके फक्त इथे मी ब्रॅकेटचा वापर करून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे काय करतो इथे मी तीन इनपुटचं एखादा एक्झाम्पल मी तुम्हाला इथं मेन्शन करून दाखवणार आहे ट्रूथ टेबल तुम्हाला मी डिफाईन करून दाखवणार आहे पहा ओके तुम्हाला तीन इनपुट्स दिलेले आहेत ओके ट्रूथ टेबल मी रेफर करतो पहा ट्रूथ टेबल ओके ट्रूथ टेबल काय असेल इथं व्हॅल्यू पी कंजंक्शन ऑफ क्यू कंजंक्शन ऑफ आर ओके त्याची व्हॅल्यू मी डिफाईन करतो इथं ब्रॅकेटचा वापर केलेला आहे पी कंजंक्शन ऑफ क्यू मी पहिल्यांदा रेफर करणार आणि त्याच्या अटॅच विथ काय असते आर मध्ये रेफर करणार आहे पहा ओके आता कॉलम्स किती निवडायचे ओके नंबर ऑफ कॉलम्स साईडला मी मेन्शन करतोय पहा नंबर ऑफ कॉलम्स आणि दुसरा असणार इथं नंबर ऑफ लॉजिकल ऑपरेटर्स नंबर ऑफ लॉजिकल ऑपरेटर्स ओके ह्या दोघांचे ॲडिशन म्हणजे काय असेल तर टोटल नंबर ऑफ कॉलम्स कळलं का पहा ओके मला सांगा नंबर ऑफ स्टेटमेंट किती असणार आहे तिथं नंबर ऑफ स्टेटमेंट किती असणार आहेत पहा पी क्यू आर किती नंबर ऑफ स्टेटमेंट्स आहेत तीन स्टेटमेंट्स आहेत ओके नंबर ऑफ लॉजिकल ऑपरेटर्स एक दोन किती लॉजिकल ऑपरेटर्स आहेत इथं दोन लॉजिकल ऑपरेटर्स आहेत ओके याचा अर्थ किती कॉलम्स तयार होणार विद्यार्थी मित्रांनो इथं फाईव्ह कॉलम्स तयार करायचे म्हणजे कॉलम्स कसे निवडायचे कसे घ्यायचे किती कॉलम्स घ्यायचे हे आपल्या मनाने ठरवायचं नाही विद्यार्थी मित्रांनो त्या स्टेटमेंटवर आधारित काय करू शकतो आपण इथं कॉलमची संख्या आपण डिफाईन करू शकतो किंवा काय करू शकतो आपण मेन्शन करू शकतो पहा ओके कसं करायचं आहे नंबर ऑफ स्टेटमेंट इज इक्वल किती असणार आहे थ्री ओके नंबर ऑफ लॉजिकल ऑपरेटर्स एक दोन किती लॉजिकल ऑपरेटर्स आहेत दोन आहेत म्हणजे थ्री प्लस टू ह्या दोघांचे ऍडिशन म्हणजे टोटल नंबर ऑफ कॉलम्स आपल्या होतील फाईव्ह ओके आता फाईव्ह कॉलम्स मी रेफर करणार आहे पहिलं काय असणार पाहिजे इथं पी पहिलं काय असणार इथं पी दुसरं काय असणार इथं क्यू ओके तिसरं आर पहिलं घेतलं आपण पी दुसरं घेतलं क्यू तिसरं घेतलं आपण आर ओके नेक्स्ट आपल्या होईल इथं ह्या दोघांचं कॉम्बिनेशन काय नाही तर पी कंजंक्शन ऑफ क्यू ओके आणि सगळ्यात शेवटी इथं आलेला जो काय रिझल्ट आपला होईल तो अटॅच विथ काय करणार इथं मी पी कंजंक्शन ऑफ क्यू कंजंक्शन ऑफ व्हॅल्यू आर मध्ये रेफर करायचं आहे पहा ओके म्हणजे काय गेलं हा पहिला कॉलम झाला हा दुसरा हा तिसरा हा चौथा आणि हा काय असणार इथं पाचवा कॉलम कळलं का पहा ओके आता पी कंजंक्शन क्यू मी कॉलमच्या भाषेत कसं लिहिणार इथं पहिल्यात आणि दुसऱ्यात कंजंक्शन आहे पहिल्यात आणि दुसऱ्यात कंजंक्शन आहे ओके पी कंजंक्शन ऑफ क्यू पाचवा जो कॉलम असणार आहे तो रिझल्ट आहे पाचवा कॉलम जो असणार तो तुमचा रिझल्ट आपल्याला पहा ओके पी कंजंक्शन ऑफ क्यू काय घेतलेला आपण फोर्थ कॉलम घेतलेला आहे ओके कंजंक्शन ऑफ आर आर कितवा कॉलम आहे तिसरा कॉलम आहे म्हणजे चौथ्यात आणि तिसऱ्यात मला कंजंक्शन घ्यायचं आहे पहा ओके म्हणजे कॉलम घेतलेले नंबर ऑफ कॉलम किती आलेले आहेत पाच कॉलम किती तयार झाले पहा एक दोन तीन चार समजलं कसे कॉलम निवडायचे कळालं का ओके आता मी त्याचं ट्रूथ टेबल तयार करणार आहे पहा ओके आता जर दोन स्टेटमेंट जर असतील तर ट्रूथ व्हॅल्यूज किती आलेल्या आहेत इथं चार ट्रूथ व्हॅल्यूज आलेल्या आहेत पहा डबल टी डबल एफ अल्टरनेट टी एफ आपल्याला पहा अल्टरनेट टी एफ आपल्याला पहा ओके आणि जर तीन इनपुट जर दिलेले असतील तीन स्टेटमेंट जर प्रोव्हाइड केलेले असतील तर नंबर ऑफ इनपुट्स तीन स्टेटमेंट जर दिलेले असतील
तीन स्टेटमेंट्स जर प्रोवाइड केलेले असतील तर नंबर ऑफ इनपुट्स, नंबर ऑफ इनपुट्स किती असणार इथं? 8 नंबर ऑफ इनपुट्स येतील पहा, 8 नंबर ऑफ इनपुट्स. ओके, दोन स्टेटमेंट जर दिलेले असतील, दोन स्टेटमेंट जर दिलेले असतील तर नंबर ऑफ इनपुट्स, नंबर ऑफ इनपुट्स आय डॅश पे हा इनपुटचा काय असतो शॉर्ट फॉर्म आपल्याला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. ओके, आय ऑब्लिक पे हा इनपुटचा काय असतो शॉर्ट फॉर्म आपल्याला फील. ओके, जर दोन स्टेटमेंट जर दिलेले असतील तर नंबर ऑफ इनपुट्स किती असणार इथं? 4 असणार आहेत पहा, नंबर ऑफ इनपुट्स किती असणार इथं? 4 टू टेबल मध्ये दाखवलं पहा. ओके, आणि जर तीन स्टेटमेंट जर तुम्हाला दिलेले असतील तर नंबर ऑफ इनपुट्स किती असणार इथं? 8, म्हणजे इथं किती असणार इथं? 8 कॉलम्स, 8 रोज तयार होणार आहेत पहा, इथे रोज तयार होणार इथं, 8 रोज इथे मी तयार करून घेणार आहे पहा, समजलं? ओके, पहिला कॉलम, जसं इथं मी पहिला कॉलम मध्ये काय घेतला आपण डबल टी डबल एफ रेफर केलेला आहे. ओके, तसंच आता या पहिल्या कॉलम मध्ये काय घ्यायचं आपल्याला, तीन इनपुट जर असतील तर 4 times T T T T. ओके, एफ 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 एफ, 4 times T 4 times F मध्ये मी रेफर करणार आहे पहा. ओके, पहिला कॉलम काय असणार इथं? तीन इनपुट जर असतील तर 4 times T 4 times F, 4 times T 4 times F मध्ये अप्लाय होईल. ओके, सेकंडला काय केलं आपण? अल्टरनेट टी एफ आहे. ओके, आता पुढचा पार्ट मी सेम अप्लाय करणार, 4 times T 4 times F जर असेल तर सेकंड कॉलम काय अप्लाय लिहिता? डबल टी डबल एफ मध्ये रेफर पहा, डबल टी डबल एफ मध्ये अप्लाय पहा, समजले व्यवस्थित? ओके, पहिला कॉलम काय घेतला आपण? 4 times T 4 times F मध्ये अप्लाय होईल पहा. ओके, सेकंड कॉलम काय रेफर केला आपण? 2 times T 2 times F मध्ये रेफर केला. ओके, तिसरा कॉलम काय रेफर करणार इथे मी? अल्टरनेट टी एफ मध्ये रेफर पहा, अल्टरनेट टी एफ मध्ये रेफर पहा, समजलं? ओके विद्यार्थी मित्रांनो, हे जर पाठ करायला गेलात, टी 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 एफ टी एफ टी टी एफ 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 टी टी एफ टी एफ 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 टी आणि एफ एफ एफ. ओके, जर सिरियली तुम्ही जर पाठ करायला गेलात कन्फ्युजन वाढतं, एखादी स्टेप एखादा कॉम्पोनंट काय होऊ शकतो इथं मिस होऊ शकतो पहा. ओके, त्यामुळे लॉजिकली काय करायचं आपल्याला? ट्रुथ टेबल पाठ करायचे. ओके, काय केलं आपण? तीन इनपुट जर असतील तर नंबर ऑफ इनपुट्स किती असणार इथं? 8 इनपुट येणार आहे. पहिला कॉलम 4 times T 4 times F, दुसरा कॉलम 2 times T 2 times F. ओके, तिसरा कॉलम अल्टरनेट टी एफ अप्लाय पहा, समजलं? ओके, आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, आता पहिल्यात आणि दुसऱ्यात पी कंजंक्शन क्यू दिलेलं आहे, पी कंजंक्शन क्यू पहिल्यात आणि दुसऱ्यात कंजंक्शन दिलेलं आहे, पहिल्यात दुसऱ्यात कंजंक्शन आहे. आणि कंजंक्शन ट्रू टेबल काय सांगतं आपल्याला? कन्क्लुजन आपण रेफर केलेला आहे, टी टी रिमेन्स टी अदरवाइज एफ, टी टी रिमेन्स टी अदरवाइज एफ. पहिल्यात आणि दुसऱ्यात हाताचा सरळ मी वापरणार, हाताच्या बोटांचा वापर करणार पहा. ओके, टी टी रिमेन्स टी अप्लाय केलं. ओके, टी टी रिमेन्स टी अप्लाय केलं पहा. ओके, अदरवाइज एफ अजून कुठे दिसतं का? टी टी रिमेन्स टी. ओके, टी टी रिमेन्स टी दिसतं का पहा कुठं? बोध इनपुट्स आर सेम पाहिजे, बोध इनपुट्स आर सेम जर असेल तर ट्रुथ व्हॅल्यू किती असेल? कॅपिटल टी मध्ये रेफर होणार आहे. अदरवाइज व्हॅल्यू काय असतात? कॅपिटल एफ मध्ये रेफर करायचं आपल्याला, बरोबर आहे का पहा? ओके, टी टी रिमेन्स टी. ओके, अजून कुठे दिसतं का? नाही दिसत. अदरवाइज व्हॅल्यू काय असतात? कॅपिटल एफ मध्ये रेफर होईल विद्यार्थी मित्रांनो, अदरवाइज कॅपिटल एफ मध्ये रेफर होईल पहा, समजलं व्यवस्थित? अदरवाइज व्हॅल्यू काय असतं? कॅपिटल एफ मध्ये मला रेफर करायचं आहे पहा, अदरवाइज कॅपिटल एफ मध्ये मला इथं रेफर करायचं आहे पहा, समजलं? ट्रुथ टेबल व्यवस्थित? ओके, टी टी रिमेन्स टी अदरवाइज व्हॅल्यू एफ मध्ये आपल्याला पहा. ओके, चला आता पाचवा कॉलम जो दिलेला आहे तो काय दिलेला आहे? पी कंजंक्शन ऑफ क्यू कंजंक्शन ऑफ आर. ओके, कुठला लॉ वापरलेला आहे विद्यार्थी मित्रांनो? आपण इथं असोसिएटिव्ह लॉचा वापर केलेला आहे. आपण कुठल्या लॉचा वापर केलेला आहे? असोसिएटिव्ह लॉचा वापर केलेला आहे पहा आपण. ओके, म्हणजे काय दिसतं आपल्याला? जो चौथा कॉलम आहे आणि जो तिसरा कॉलम आहे, चौथ्यात आणि तिसऱ्यात काय दिलेलं आपल्याला? कंजंक्शन. चौथ्या आणि तिसरा जो कॉलम दिसतो आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये काय दिलेलं आपल्याला? कंजंक्शन दिलेलं आहे पहा, समजलं व्यवस्थित? ओके, कंजंक्शनला काय सांगितलं मी इथं? कंजंक्शनला एकच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणार, काय नाही इथं? टी टी रिमेन्स टी अदरवाइज अप्लाय करा, काय नाही इथं? आता इथं चौथा आणि तिसरा. ओके, टी टी रिमेन्स काय नाही व्हॅल्यू? टी टी रिमेन्स टी. ओके, टी टी रिमेन्स टी कुठे दिसतं का अजून? टी टी रिमेन्स टी अदरवाइज व्हॅल्यू किती अप्लाय होईल? कॅपिटल एफ. फक्त एकाच ठिकाणी मला टी टी रिमेन्स टी दिसतो पहा, अदरवाइज अजून कुठंही सेम दी इनपुट्स प्रोव्हाइड केलेले नाही आहेत. म्हणजेच की आपलं टी टी रिमेन्स टी अदरवाइज एफ, याचा अर्थ फक्त एकच इनपुट असा आहे की त्याच्यामध्ये दोघांमध्ये त्याचे ट्रुथ व्हॅल्यूज काय दिले आहेत आपल्याला? टी टी दिलेले आहेत पहा, टी टी रिमेन्स टी अदरवाइज व्हॅल्यू किती अप्लाय होईल? अजून कुठे दिसतं का पहा? टी टी कुठे दिसतं का पहा? नाही दिसत. ह्याच्यात व्हॅल्यू काय असेल अदरवाइज? कॅपिटल एफ मध्ये रेफर होईल पहा, समजलं व्यवस्थित? ओके, म्हणजे दोन इनपुट जर दिले असतील तर टू टेबल मी तुम्हाला दाखवलेला आहे,
आणि जर तीन इनपुट जर प्रोवाइड केलेले असतील तसं सुद्धा ट्रुथ टेबल मी तुम्हाला इथे डिफाइन करून दिलेलं आहे. एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डायरेक्ट ट्रुथ टेबल पी कंजंक्शन क्यू कंजंक्शन ऑफ आर अप्लाय करता येत नाही. पहिल्यांदा काय करावं लागेल, असोसिएटिव्ह लॉ. आता इथे मी पहिला दुसरं कॉम्बिनेशन यूज केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, जर तुम्ही इथं पहिलं दुसरं आणि तिसरं रेफर न करता दुसरं तिसरं तुम्ही रेफर करू शकता, म्हणजे पी कंजंक्शन ऑफ इनसाइड द ब्रॅकेट क्यू कंजंक्शन ऑफ आर रेफर करू शकता, किंवा पी कंजंक्शन ऑफ आर पहिलं तिसरं कॉम्बिनेशन मध्ये यूज करू शकता, पी कंजंक्शन ऑफ आर कंजंक्शन ऑफ क्यू. समजलं का पहा? ओके, म्हणजे पहिलं दुसरंच कॉम्बिनेशन घ्यायला पाहिजे अशी कुठलीही कंडिशन नाहीये. पहा त्या लॉला काय म्हणतो आपण, असोसिएटिव्ह लॉ. त्याला काय म्हणतो आपण, असोसिएटिव्ह लॉ म्हणतो आपण त्याला. समजलं व्यवस्थित काल का पहा? ओके, म्हणजे दोन इनपुट्स दिलेले असतील तर ट्रुथ टेबल मी डिफाईन करून दिलेलं आहे, सांगितलं दाखवलेलं आहे पहा. ओके, आणि जर तीन इनपुट जर प्रोव्हाइड केलेले असतील तर सुद्धा मी ट्रुथ टेबल तुम्हाला दाखवलेलं आहे. ओके, अजून एक पार्ट ह्याच्यामध्ये आपण नवीन न्यू पार्ट स्टडी केला पहा, कुठला, नंबर ऑफ कॉलम्स कसे घ्यायचे, नंबर ऑफ कॉलम्स कसे घ्यायचे. फॉर्म्युला काय तयार केला आपण नंबर ऑफ कॉलम्स साठी, नंबर ऑफ कॉलम्स कसे घ्यायचे पहा, नंबर ऑफ कॉलम्स इज इक्वल टू काय असणार इथं, नंबर ऑफ स्टेटमेंट, नंबर ऑफ स्टेटमेंट प्लस नंबर ऑफ लॉजिकल ऑपरेटर्स. ओके, ह्या दिलेल्या स्टेटमेंटमध्ये, ह्या दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये, दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये किती स्टेटमेंट्स आहेत, किती स्टेटमेंट आहेत, पी क्यू आर दिलेले आहे, म्हणजे तीन इनपुट्स दिलेले पहा. ओके, कळालं का पहा? ओके, नंबर ऑफ लॉजिकल ऑपरेटर्स एक आणि दोन, दोनच लॉजिकल ऑपरेटर्स यूज केलेले आहेत, दोन ऑपरेटर्स. ओके, ह्या दोघांचे ऍडिशन किती आली तर फाईव्ह, म्हणजे फाईव्ह कॉलम्स तयार होतील पहा, म्हणजे नंबर ऑफ कॉलम्स तुम्ही आयडेंटिफाय करू शकता पहा. समजलं व्यवस्थित सगळ्यांना? ओके, आज मी फक्त एकाच ट्रुथ टेबल तुम्हाला मेन्शन केलेलं आहे, दाखवलेलं आहे पहा. ओके, उद्याच्या लेक्चरला आपल्याला सेम पार्ट, उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला सेम पार्ट कशाचा स्टडी करायचा, आपल्याला डिसजंक्शन ऑपरेटर्स कुठला युज करायचा, आपल्याला डिसजंक्शन ऑपरेटर्स. समजलं व्यवस्थित? ओके, झालेला पार्ट हा फेअर नोटबुक मध्ये कंपल्सरी मेन्शन करत चला. ओके, त्यावेळेस तो पार्ट कंप्लीट करत चला. ओके, उद्या किंवा परवाच्या लेक्चरला मी जो टॉपिक आपला झालेला आहे, कुठला टॉपिक झालेला आहे, नोट्रायसिस. ओके, त्याच्यावरची होम असाइनमेंट, पहिली होम असाइनमेंट तुम्हाला मी इश्यू करणार आहे पहा. समजलं व्यवस्थित काल का? पहिली म्हणजे हा टोटल टॉपिकवर आधारितच असाइनमेंट असणार, एकच असाइनमेंट असणार आहे, का तीन चार असाइनमेंट्स आपल्याकडे नाही आहेत पहा, सगळा पार्ट ऍक्च्युअली तीन ते चार असाइनमेंट्स आहेत आपल्याकडं, त्या चारही असाइनमेंटचं मी कॉम्बिनेशन एकाच असाइनमेंटमध्ये करून तुम्हाला मी देणार आहे पहा. ओके, समजलं, सोडवायचे आहे ते एक्झाम्पल आणि ग्रुपवर शेअर करायचे पहा. ओके, रोजचा जो झालेला जो काय पार्ट आपला होईल तो कंपल्सरी काय करायचं, आपल्याला फेअर नोटबुकमध्ये मेन्शन करायला विसरायचं नाही आहे पहा. ओके, रिगार्डिंग धिस लेक्चर्स, ओके, रिगार्डिंग दी काय धिस लेक्चर, जे काय लेक्चर्स असतील, ओके, त्याच्या नोट्स जे काय असतील, थेरीच्या नोट्स जे काय असतील, ह्या ग्रुपवर शेअर केल्या जातील आणि त्या बघून तुम्ही काय करायचं आहे, फेअर नोटबुकमध्ये कंटिन्यू करायचं आहे पहा. समजलं व्यवस्थित? ओके, धन्यवाद.